महाराष्ट्र भाजपने जाहीर करावं की खरोखर ते येणाऱ्या निवडणुका मिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत का। मी भाजपला आणि मिंद्यांना आवाहन देतोय की तुम्ही आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, तुम्ही तुमच्या मोदींचा चेहरा घेऊन या। मी माझं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे, बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो। काय केलं तिकडे त्यांनी? तुम्ही सगळेजण जमला, समजा तुमचा तुम्ही समजा मी बुवा आहे, महाराज आहे, मी नाहीये, महाराष्ट्र अजिबात नाही, आणि तुम्ही माझे शिष्य असाल तर पहिलं तुम्हाला म्हणजे माझा सत्कार करून तुम्हाला काहीतरी असं भारावून टाकायचं, म्हणजे तुम्ही त्यांची मदत। किती विकृत प्रकार आहे हा। म्हणजे तो जो काय हेतू आहे तो हेतू सुद्धा शुद्ध नाही। स्वतःकडे नेता नाही, काही आदर्श नाही, म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरायचे, दुसऱ्याचे नेते चोरायचे, कोणाचे बाप चोरायचे, कोणाची आई चोरायची, आणि मग मत मागायची। म्हणून माझं जे आव्हान दर सभेत देतो ते माझं आव्हान आज आहे भारतीय जनता पक्षाला। मागे मी बोललो होतो की महाराष्ट्र भाजपने जाहीर करावं की खरोखर ते येणाऱ्या निवडणुका मिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत का, आणि जर लढणार असतील तर बावनकुळे जे बोललेत की मिंदेना आम्ही फक्त 48 जागा देऊ, 48 जागा देणाऱ्याचं नेतृत्व महाराष्ट्र भाजप मानणार आहे का? आणि त्याही पुढे जाऊन मी भाजपला आणि मिंद्यांना आव्हान देतोय की तुम्ही आमचं चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, तुम्ही तुमच्या मोदींचा चेहरा घेऊन या। मी माझं नाव घेऊन येतो उद्धव बाळासाहेब ठाकरे, बघूया महाराष्ट्र कोणाला निवडून देतो। आणि ही आग आता सर्वत्र दिसते, ही जाग आता सर्वत्र दिसते, म्हणून निवडणुका पुढे ढकलताय। मग प्रश्न तुमचा आहे, मला सहानुभूती नकोय, मला गद्दारीवरती जो आलेला राग आहे तो व्यक्त करायचा आहे। महाराष्ट्र हा शूरांचा आहे, वीरांचा आहे, गद्दारांचा नाही। आणि इकडे बसलेला माझा जो सैनिक आहे, साधा साधा शेतकरी आहे, जसं शेतामध्ये आलेलं तण तुम्ही उपटून टाकता ना, तशी तण तुम्हाला उपटून टाकावी लागते। ही तयारी तुमच्यामध्ये असली पाहिजे, आहे ती तयारी? निवडणूक त्यांच्यामध्ये तर हिंमत नाहीच। पावसाळ्यापूर्वी काय मी तर म्हणे आता निवडणुका लावा, आमची तयारी आहे, आहे ना? जी निशाणी आम्हाला दिलेली आहे ती निशाणी घेऊन एकदा तर विजय आम्ही मिळवलेलाच आहे मशालीने। आम्ही मशाल घेऊन येतो, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, पण आम्ही मशालीची धग अशी लावू की तुमचं चोरलेलं सिंहासन त्याच्यामध्ये जाळून भस्म करून टाकू। आणि म्हणून एकच सांगतो, ही गर्दी नुसती जल्लोष असता कामा नये, तर आज जेवढे तुम्ही जमलेले आहात तुमच्याकडनं मला प्रत्येकाकडनं आणखीन हा प्रचार गद्दारांना गाडायचा आहे, हा राज्यभर पसरवायचा आहे। आपली जी बदनामी ह्या मिंद्यांनी करून ठेवलेली आहे, महाराष्ट्र म्हटल्यानंतर गद्दारांचा महाराष्ट्र होऊ शकत नाही, महाराष्ट्र हा वीरांचा आहे, हे वीर माझ्यासोबत बसलेले आहे। जशी महाविकास आघाडीची आपली एक वज्रमुठ असते, त्या वज्रमुठीमध्ये शिवसेनेची सुद्धा वज्रमुठ महत्वाची आहे, आणि ती वज्रमुठ जरा मला एका दोन्ही हात वर करून दाखवा की सरकार कधी निवडणुका लावून या। आणि मला भाजपला आणि मिंद्यांना सांगायचं, जर तुमच्यात हिंमत असेल ना, मर्द असाल, तर तुम्ही या वज्रमुठीचा सामना करून दाखवा।